सकिनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आता तुम्हाला अस्तरचं ब्लाउज दाखवते, बघा व्यवस्थित बघा, पूर्ण बघा, मी कशी टीचिंग करते ते बघून घ्या। चला आता सुरू करूया। आपल्याला दोन्ही सारखे पत्र धरायचे असे। पहिले शोल्डरचं पट्टी दाबून घ्यायची अशी, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायला सोपं जातं, खाली वर पण होत नाही। असं दाबून घ्यायचं पहिले, कट करायचं इथून, नंतर मग आपल्याला गळा शिवायचा आहे। गळा पूर्ण शिवपी टीप मारून घ्यायची गळ्यावरची, याच्यावर हा गोल गळा आहे, कारण मी अस्तरचं ब्लाऊज तुम्हाला अजूनपर्यंत दाखवलं नव्हतं शिवून। हे बघा, हे वाढवा झालं आहे, कट करून टाकायचं। मग आपल्याला घ्यायचा आहे मोंड्याचा, शिवताना घाई नाही करायची सकिन, व्यवस्थित धरायचं। हे बघा आपलं गळा पण झाला आहे, मोंड्याचं पण झालं आहे। आता आपल्याला इथून इकडं नाही टीप मारायची, आपल्याला इकडून मारून घ्यायची आहे। असं इथं आपण टक्स घेतो ना तिथं, टक्स 5 इंच घ्यायचं आहे, कारण अस्तरचं ब्लाऊज आहे, डबल टीप घ्यायची। हे बघा आपण इथून कळत नाही ना काही ना, तर इथून डायरेक्टली आपण 5 इंच घ्यायचं आहे। बघा माझा टक्स बरोबर 5 इंचावर आला आहे। हे बघा बरोबर, आता याला डबल घेऊन टाकू। हे बघा हा पाठीमागचा भाग झाला, ओके। आपल्याला याला पट्ट्या लावायच्या, पट्ट्या असं पाहून घ्यायचं सारख्या। क्रॉसमध्ये जरी पट्टी घेतली ना अशी, तरी छान बसते पट्टी, गोळा होत नाही। अशी घेऊन टाकायची, सरळ घ्यायची, म्हणजे अशी क्रॉसमध्ये पण सरळ घ्यायची, पण अशी क्रॉसमध्ये शिवायची तिच्यासाठी। हे बघा अशी शिवायची, हे बघा हा हे क्रॉसमध्ये नाही, ते सरळ लावायची असे। मी हे सगळं कटिंग करून ठेवते, नंतर शिवायचे टायमाला डायरेक्टली शिवते, पण आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुमच्या समोर कटिंग करते। हे बघा मशीन मोटरीवर असलं ना तर मग बराबर शिवणं होतं, पाय दुखत नाही काय, एक पाय दाबलं तरी मशीन बराबर चालते। आणि आता ही टीप घेताना आपल्याला अशी घ्यायची आहे, म्हणजे सारखे येतात अशी, आपल्याला वरून नाही घ्यायची खालून घ्यायची, म्हणजे सारखं येऊन जातं असं। हे बघा पट्टी बघा सारखी आली तशी, कमी जास्त होत नाही। हे बघा पाठीमागचा ओके झाला भाग, झटपट भाग होऊन जातो पाठीमागचा ओके। गळा पण किती छान आला आहे, जास्त उतरता पण नाही काही नाही, ब्लाऊज उतरायला नको। हे बघा असं इथून 1.5 इंचचा टक्स घेतला का, बरोबर मार्जिन आपल्याला पाठीमागून बरोबर गळा येतो। वाढवा झाला तर असं कटिंग करून घ्यायची,
आता हा भाग झाला आहे आपला। आता बाईचा भाग घ्यायचा। बाईचा भाग झाला की मग कटोरीने पुढचा भाग ओके केला की जरा डायरेक्ट जॉईंट करून द्यायचं, झटपट होऊन जातो ब्लाऊज। मला गिरेक म्हणत राहतं तुमचे ब्लाऊज एवढं झटपट का बरं होतं, का अनुभव असल्यावर पटापट शिवायला हे होतं ना, माहिती राहतं ना, पटापट शिवतं। छोट्या छोट्या टिप्स मी दाखवते तुम्हाला याच्या ह्या ब्लाऊजमध्ये, का आपलं कुठं चुकतं आहे काय चुकतं आहे। नवीन मुली असं त्यांना कळत नाही एवढं ना, त्यामुळं मग बघा सारखं धरायचं, सारखं हे बघा सारखं धरायचं असं। आता आपल्याला एवढंच माप येईल म्हणून असं नाही, आपलं पहिलं मोजून घ्यायचं। आता आपल्याला हे बघून ही बाजूला ठेवून देऊ आपण। आता पहिले आपल्याला कटोरी जॉईंट करायची आहे। तर कटोरी कशी घ्यायची जॉईंट करायची ते तुम्हाला मी दाखवते। हे बघा आपल्याला आता हे दोन्ही बाजू असे सारखे धरायचे असे आणि शिवायचे आपल्याला। हे बघा हे बघा टक्स किती भारी आला आहे बघा, कटोरीचा आकार पण किती भारी आला पहा। आपण टक्स कापतो ना नंतर मग आपल्याला परत का कटिंग करायची आहे टक्सची। मी तुम्हाला दाखवते तर ह्या कटोरीला थोड्या थोड्या टिप्स आपण लक्षात घेतल्या ना तर आपलं ब्लाऊज छान बस सांगाल। हे बघा आता मी आता हे घेतलं, याचं कसं घेतलं टक्स तसं मी याचं बी आता असं मोजून घेणार, हे करून घेणार। हे बघा असं टक्स पाहून घ्यायचं, असं धरून असं सारखं ठेवायचं। तुम्हाला जमत नाही ना तर मग डायरेक्ट इथून असं हे करून घ्यायचं असं असं करून घ्यायचं। मग त्याच्यावर आपल्याला या बाजूनी आखून घ्यायचं, या बाजूनी आखून घ्यायचं आणि या बाजूनी आखून घ्यायचं। ते बघा आपल्याला बरोबर आलं, ते खालचा बिन वरचा भाग बरोबर आला इथं खाली। तर हे सारखं आपल्याला कटिंग करून घ्यायचं। थोडा वेळ का लागा ना पण सारखी कापायची हां, कारण कसं नवीन नवीन असेल त्याच्यावर नाही तर मला काही मी डायरेक्टली घेऊन टाकते, मग आपल्याला इथून टिप्पा मारायचे डायरेक्टली टिप्पा मारून घे। टिप्पा मारून घेतल्या ना तर मग कपडा आपला खालीवर सरकत नाही। बघा आता सारखं असं धरायचं सारखा आकार आला बघा, कटोरी किती सारखी आली मस्त एकदम। इथून सारखं कापून घेतलं का मग इथं आपण क्रॉस पट्टी लावतो ना इथं आखून घ्यायचं पहिले, म्हणजे आपले क्रॉस पट्टी खाली वर होत नाही, एकदम व्यवस्थित लावून घ्यायची। आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे। आपल्याला घ्यायचं आहे कटोरीला जॉईन करतो तो भाग फ्रेंडचा। हे बघा आपला फ्रेंडचा भाग झाला आहे। लगेच शिवल्याबरोबर वाढवा झाला का तो कापून टाकायचा नंतर मग विसर पडतो। हे बघा माझे दोन्ही भाग झाले आता योगपट्टी, योगपट्टी डायरेक्ट नंतर जोडत
अस्तरचं ब्लाऊज खूप शिवणं सोपं आहे. साधेपेक्षा ना अस्तरचं ब्लाऊज एकदम सोपं आहे. सारखे आले दोन्ही बी. हे बघा, काहीच वाढवा होत नाही, कमी होत नाही, जास्त होत नाही. हे बघा, कटिंग सारखी मस्त केली ना, तर दोन्ही बाजू सारखे येतात. फक्त शिवण्याची पद्धत माझ्यासारखी वापरली ना तर एकदम भारी, इतक्यात ब्लाऊज शिवून होऊन जाता. हे पहा, शिवल्यानंतर हे असं दाबून घ्यायचं. वेळच लागत नाही शिवायला काहीच. अर्धा कटोरी जॉईन केली, दापटीप देऊन टाकायचे नंतर त्याला लगेच खालून वरून असं भरायचं आणि दापटीप देऊन टाकायचं. दोन्ही सारखे आले सकिनो. थोडं इथं सैल सोडायचं, थोडं कटोरीचं थोडासा किंचित अर्धा इंच भाग वाढवा घ्यायचा, इथून सैल सोडायचं. मग इथं जर आपल्याला हे व्यवस्थित मिळालं ना तर मग आपली कटोरी ताणल्या जात नाही. मेन भाग हा राहतो कटोरीचा. आपण ज्या वेळेस कटोरी असं ताणतो ना तर आपल्या ही कटोरी अशी ताणल्या गेली पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये फिट झाली पाहिजे. नाही तर मग काही काही काय करतात, काही काहींची कटोरी एकदम अशी चप्पट राहते, एकदम अशी वळली तर खूप चपटी वाढते. तशी कटोरी दाबून बसते, छातीला त्रास होतो. त्यामुळं कधी पण आहे ना कटोरीचा भाग थोडा अर्धा इंच वाढवत ठेवायचा. थोडी सैल शिवून सैल शिवून आणि मग टिप मारायची. हे बघा, माझं दोन्ही भाग तसेच दिसत आहे. मग छोट्या छोट्या ट्रीप दाखवती नाही कोणी, पण मी पूर्ण शिकवते व्यवस्थित. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. क्रॉसपट्टी सारखी अशी पाहून घ्यायची. आता या अस्तरचा भाग मोठा झाला आहे ना थोडासा, तर असा हा कटिंग करून घ्यायचा, खालून असा कटिंग करून घ्यायचा. हा जास्त ठेवायचा नाही, आपल्याला हा भाग जास्त राहिलाच चालेल. वरचा कपडा पण अस्तरचा कपडा नाही जास्त ठेवायचा, कारण मग ते अस्तरचं वरती निघून येतं आणि मग तो अस्तरचाच कपडा दिसतो क्रॉसपट्टीला. हे बघा, आता मी दाखवते तसं हे करा. हे बघा, डायरेक्टली असं धरायचं, असं धरून डायरेक्टली इथं असं दोन्ही अस्तरचे धरायचे, खालीवर नेट धरायचं, सारखे पत्र धरायचे असे दोन्ही पण. हे बघा, मी धरले असे आणि त्याच्यावर टिप मारायची, अशी टीप मारायची त्याच्यावर. खालचा भाग भागमध्ये ठेवायचा, अस्तरचा भाग अस्तरच्या बाजूनेच आला पाहिजे. सरळ उलटं सुलटं बघून घ्या. तुम्ही जर शिवत असाल तर उलटं सुलटं बघून घ्यायचं. उलटी बाजू खरगुडी असती आणि वरची बाजू चिकन साईड राहते. सारखं घ्यायचं. आपण टिपा मारलेल्या आहे ना त्याच्यावरच धरायच्या, अशा सारखे धरायचे अशा दोन्ही बाजू. आणि मग याला अशी टिप मारायची. काहीच वेळ नाही लागत शिवायला. मी आता घेतलं आणि 5 मिनटात मागचा भाग केला, पुढचा भाग. फक्त आता बाईला मापमोज करून मग बाई शिवायची आपल्याला, म्हणजे कमी जास्त होत नाही बाई. हे बघा सकिनो, आतमधून मी जॉईन केल्यानंतर हे बघा दोन्ही भाग कसे आले सारखे. हे बघा, खालीवर अजिबात नाही. कटिंग करून घ्यायची. आपण एक क्रॉसपट्टीची केली होती, एक जी नव्हती केली. हे बघा, पण वरून अस्तर जॉईन करून ते जोडू नका, त्याने काय होतं सगळे धागे धागे निघतात. असे मधून जॉईन करा, अस्तराची पट्टी नाही, मधून जॉईन करा. अशी ते आपण जॉईन करून घेतो, उलटून घेतो आणि ते वरून टिप मारतो, पण हे जे सगळे धागे धागे निघतात. हे बघा, असं दाबून घ्यायचं, मग इकडून असं घ्यायचं.
ह्याच्यावर दाप टीप देऊन घ्यायचे दोन्हीला. सकिनो ही बघा आमची एक डॉली, तिला बाहेर होती, तिला असं वाटत होतं का मम्मी काय करते आतमध्ये, गैगैमध्ये आली. हे बघा तिला पण पाहायची येड आहे. शिवते का ब्लाऊज शिवते? हे बघा सकिनो मधून जॉईन करून घेतला आपण. आता याच्यावरून आपल्याला दापटूप द्यायची. खूप सुंदर बसतं आहे ब्लाऊज. आता याच्यापेक्षा मी तुम्हाला चांगली शिवून दाखवणार आहे. मद्राशी कटोरी सगळं चार टकचे कसे शिवता, साधं ब्लाऊज कसं शिवता ते पण दाखवणार आहे. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं धरायचं दोन्ही. हे बघा सारखे आले. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवले होते. आता असे सारखे धरायचे आणि एकदम सारखं पाहून घ्यायचं सारखे आले की नाही. हे बघा सारखे दोन्ही बाजूला पहा. आता आपल्याला हे सारखे येऊन द्यायचे. इकडं पण आपल्याला हे सारखं येऊन द्यायचं. म्हणजे काय कमी जास्त कोणतंच नको व्हायला. व्हिडिओला थोडा वेळ लागतो, तुम्ही राग मानू नका. मला माझ्या दुकानामध्ये पण ब्लाऊज शिवायला लागतात, बायकांचे ब्लाऊज येतात, त्यामुळं मी व्हिडिओ शांततेत निवांत घरी मला शिवावं लागतं. त्यामुळं थोडं एक व्हिडिओ थोडा 8 दिवसांनी एक. हे बघा आता हे झालं. आपल्याला पट्टी जॉईन करायची. कोणी या साईडने पण पट्टी लावतं, इकडून काजे पट्टी लावतं आणि इकडून हुक पट्टी लावतं. आता ज्याच्या त्याच्या ब्लाऊजवर आत तुमच्याकडे शिवायला आल्यानंतर ब्लाऊजची पहिले पाहून घ्यायचं हुक पट्टी काजी पट्टी आणि त्या पद्धतीनेच लावायची. आता आम्ही ह्याच बाजूने लावतो बटन हे हुक पट्टी आणि ह्या बाजूने काजी पट्टी लावतो. उजव्या साईडला काजी पट्टी राहते आणि डाव्या साईडला हुक पट्टी. अशाच घ्या सकिनो, मी शिवते त्याप्रमाणे तुम्ही शिवून बघा. परफेक्ट ब्लाऊज तुमच्या अंगावर बसणार. कारण मी माझं अखंड ब्लाऊज मी शिवून दाखवलं तुम्हाला. माझ्या अंगावर मी तुम्हाला परफेक्ट दाखवून देईल. कारण आता माझेच ब्लाऊज शिवायला मला वेळ मिळत नाही. सकिनो मी तुम्हाला आता मागचा भाग पूर्ण करून दाखवला आणि पुढचा पण पूर्ण करून दाखवला. आता फक्त याला पट्ट्या लावायच्या आहे. काजी बटन पट्टी लावायची, दोन्ही पट्ट्या लावायच्या आहे आणि बाही जॉईन करायची. आता मी पटापट शिवून घेते तुम्हाला. फक्त पहिला भाग बघितला तुम्ही, आता याचा दुसरा भाग बघा. व्हिडिओ मोठी झाली त्यामुळे मी दोन भाग केले. बघून घ्या व्यवस्थित. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.